व पालक मित्रांनो, कशा आहात मजेत ना? मजा करायला तर सर्वांनाच फार आवडते. त्याच्यासाठी काय करावे लागेल? एक तर खेळावं लागेल, उड्या मारावा लागेल, लपंडाव खेळावा लागेल. यापैकी आज आपण गंमत करूयात, गोष्टी बघूयात. माझ्या लहानपणी मला आजी एक गोष्ट सांगायची, आज तू रडायचं नाही, रडली तर राक्षसी. राक्षस कधी प्रत्यक्षात तुम्ही पाहिलाय का? नाही ना, मी पण पाहिलेला नाही. प्राणी कधी बघितलेत का तुम्ही? पाळीव प्राणी जे तुमच्या घरी अवतीभोवती असतात, आपल्याला दूध देतात. आपल्याला दूध कोणापासून मिळत? गाई पासून, म्हशी पासून, शेळी पासून. हे सगळे पाळीव प्राणी आहेत. जंगली प्राणी, आता जे जंगली प्राणी आहेत ते जंगलात राहतात, म्हणजेच वाघ, सिंह, हरिण, हत्ती. आता यापैकी आकाराने भला मोठा दिसणारा प्राणी तुम्हाला सांगता येईल का? हो, तो आहे हत्ती. हत्ती पेक्षाही आकाराने भलाढ्य असा प्राणी कोणता असेल हे सांगता येईल का? नाही, ते मला पण माहित नाही. आणि तसा प्राणी असतो आणि होता हे मात्र खरं आहे. मग तो आत्ता का नाही, याची कारण आता आपल्याला या पाठामध्ये शिकाय. एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे माणसाची. हो हो, माणसाची गोष्ट. तुम्हाला माहित आहे का माणूस कशापासून बनला? माणूस बनला तो माकडापासून. आपण सुरुवातीला माकड होतो. माकड बघितलंय ना तुम्ही? आपण चार पायावर चालायचो, झाडावर उड्या मारायचो, माकडासारखीच गोड फळ खायची. त्यामुळेच आपल्याला गोड सारखं खाऊ वाटतंय. हे आपलं मूळ प्राथमिक कारण आहे. आणि मग आत्ताचा माणूस तयार झाला. हे बदल हळूहळू होत गेलेले आहेत. या बदलाला लाखो वर्षाचा काळ लागलेला आहे. आणि हे बदल, हे जे हळूहळू सावकाश गतीने जे होणारे बदल आहेत, त्याला उत्क्रांती म्हणतात. आणि आज आपण उत्क्रांती हा पाठ शिकणार आहोत.